या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। परवेश शेख यांच्यावर तलवारीने हल्ला कशा संदर्भात झाले पहा। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की काल रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास परवेश शेख यांच्या मोबाईलवर त्यांचे मित्र सनशाईन फायनान्सचे मालक मौला पटेल आणि अब्बास पटेल यांनी फोनद्वारे संपर्क साधून परवेश शेख यांना तू कुंठ्या नाकाला ये, एक काम आहे म्हणून बोलावून घेतले। परवेश शेख हे व त्यांचे मित्र कुंठ्या नाका चौकात पोहोचले। त्यावेळेस परवेश शेख, मौला पटेल आणि अब्बास पटेल यांच्यात फायनान्सच्या कारणावरून बाचाबाची होण्यास सुरुवात झाली आणि बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीपर्यंत पोहोचले। इतकेच नव्हे तर अब्बास पटेल यांनी परवेश शेख यांच्या डोक्यात रॉड घातले आणि अब्बास पटेल यांचे मित्र मौला पटेल, सनी कठमल्ली, जावेद पटेल, सोनू पटेल, अल्ताफ पटेल, इलाही शेख, प्रशांत बिल्लनोरू, प्रशांत सुरवसे यांसह आदीने परवेश शेख यांना लाथाबुक्क्यांनी, काठीने व तलवारीने वार करण्यास सुरुवात केले असल्याचा आरोप परवेश शेख यांनी केले असून यासंबंधी संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे सदर प्रकरण हे नेमके कशामुळे घडलेले आहे हे लवकरच प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलवर प्रसारित होणार असून, दरम्यान सदर प्रकरण घडल्याने कुंठा नाका परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कमीत कमी 25-30 जण होते, सगळ्यांच्या हातात कोयते आणि तलवार होती आणि 50-55 स्कॉर्पिओ, 50-55 युनिकॉर्न हे दोन गाड्या होते। मौला पटेल, अब्बास पटेल, सनी कंटमली, सोना पटेल, अल्ता पटेल, जावेद पटेल, इल्यास प्रशांत बल्लनुरू, प्रशांत सर्वदे या सगळ्या लोकांनी माझ्यावर अटॅक केला आणि बोलता बोलता पाठीमध्ये माझ्या डोक्यात तलवार मारली, मी खाली पडलो। तरी मी बचावाचा प्रयत्न करत होतो, खूप त्याने काय ऐकत नव्हते, म्हणजे त्यांचा मारण्याचा प्रस्ताव वाढतच होता, जीवे मारण्याचा प्रयत्न, जीवे मारण्याचा माझा प्रयत्न केले। मला ही विनंती सगळ्यांना अटक व्हावी। आतापर्यंत पोलिसांकडून काय ऍक्शन? आतापर्यंत कोणी पोलीस कोणी आले नाही माझ्याकडे बोलायला, मला विचारायला। बघू, आल्यावर मी त्यांना जबाब देईल। ठीक आहे।